अक्कलकोट तालुक्यातील पबलात बंधाऱ्याचे प्लेट पूर्ण न काढल्याने धोका निर्माण झालाय। यामुळे योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी पबलातचे माजी सरपंच राजकुमार लकाप शेट्टी यांनी केली आहे। याबाबत राजकुमार लकाप शेट्टी यांनी अधिक माहिती दिली। म्हणाले की या बंधाऱ्याच्या दरवाजाला 6 प्लेट्स आहेत, पण दरवर्षी यातील वरचे 2 किंवा 3च प्लेट काढले जातात, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ साचलाय। या ठिकाणी यामुळे पाणी साठा कमी होतोय। तसंच शुक्रवारी या भागात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे मोठ्या वेगाने पाणी बंधाऱ्याला दाब देत ओव्हरफ्लो होतोय। परिणामी बंधाऱ्याला धोका पोहोचू शकतो। याबाबत शाखा उपअभियंता आणि अभियंत्यांना विनंती करून सांगूनही दुर्लक्ष केलं जात आहे। यामुळे आजूबाजूला पाणी देखील पसरतंय। वरिष्ठांनी या कामी तातडीनं लक्ष देऊन प्लेट बाबत कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। गेले 3 वर्षापासून खालचे 2 प्लेट काढत आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात गाळ साचलेला आहे, पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे। यावर्षी तर फक्त वरचे 2 प्लेट काढलेले आहेत। काल पडलेल्या जोरदार पावसामुळे पूर्णपणे बंधारा पाण्याखाली गेला, त्यामुळे पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालं आहे। मी फोनद्वारे संबंधित खात्याचे कार्यकारी अभियंता श्री जोशी साहेब, उपअभियंता श्री बाबासाहेब यांना वेळोवेळी फोनद्वारे विनंती करून देखील तर यापुढे बंधारा कुठल्या सगळ्या बंधारा धोका झाल्यास संबंधित खात्याचे अधिकारी वर्ग जबाबदार राहतील, तरी लवकरात लवकर सर्व प्लेट काढून सहकार्य करावे असे मी नम्र विनंती करतो।